नमस्कार मंडळी, ई साक्षरमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी, गेल्या काही दिवसात भारतामध्ये तुम्ही मॉब लिंचिंगच्या काही घटना ऐकल्या असतील. मॉब लिंचिंग म्हणजे जमावाने मिळून एखाद्या व्यक्तीची हत्या करणे किंवा त्या व्यक्तीला दुखापत पोहोचवणे. आणि ह्यापैकी बऱ्याचशा घटना ह्या दुर्दैवाने अतिरंजित बातम्या किंवा खोट्या बातम्या, फेक न्यूज, व्हॉट्सॲप, फेसबुक ह्यांसारख्या सोशल मीडिया ॲप्लिकेशन्सवरनं पसरवल्यामुळे घडून आलेल्या होत्या. म्हणूनच व्हॉट्सॲप या ॲप्लिकेशनमध्ये मेसेज फॉरवर्डिंग रिलेटेड काही नवीन फीचर्स आता इंट्रोड्यूस केलेली आहेत. यातली काही फीचर्स तुम्ही ऑलरेडी बघू शकत असाल आणि काही अजून बीटा टेस्टिंग फेजमध्ये आहेत, त्यामुळे जे बीटा टेस्टर्स आहेत त्यांना ही फीचर्स दिसून येतील. बाकी लोकांना येत्या काही दिवसातच तुमच्या व्हॉट्सॲप ॲप्लिकेशन्समध्ये ही फीचर्स दिसून येतील. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण मेसेज फॉरवर्डिंग रिलेटेड व्हॉट्सॲपचे जी काही लेटेस्ट अपडेट्स आहेत ती बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. इथे जर तुम्ही व्हॉट्सॲपच्या ब्लॉगवरती बघितलं तर त्यांनी इथे नवीन आलेली अपडेट्स इथे तुम्हाला सांगितलेली आहेत. यातला सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा बदल जो व्हॉट्सॲपमध्ये केला आहे तो म्हणजे लेबलिंग फॉरवर्डेड मेसेजेस. जर तुम्ही तुमच्या व्हॉट्सॲप ॲप्लिकेशनमध्ये बघितलं असेल तर आता जसं तुम्ही ह्या मोबाईलवरती बघताय, तसंच एखाद्या व्यक्तीकडनं आलेला मेसेज, भले ती मीडिया फाईल असेल म्हणजे इमेज असेल, ऑडिओ असेल किंवा टेक्स्ट मेसेज असेल, कोणताही मेसेज जर तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला फॉरवर्ड केलात कोणत्याही पर्सनल चॅटवरती किंवा ग्रुप चॅटवरती, जर तुम्ही एखादा मेसेज फॉरवर्ड केला तर त्या मेसेजच्या वरती फॉरवर्डेड असं लिहून आलेलं तुम्हाला दिसेल. इथे जर तुम्ही बघितलं तर त्याने दिलेलं आहे, स्टार्टिंग टुडे व्हॉट्सअप विल इंडिकेट विच मेसेजेस यू रिसीव हॅव बीन फॉरवर्डेड टू यू, म्हणजे तुम्हाला मिळणारे कोणते मेसेज हे फॉरवर्ड केलेले आहेत आणि कोणते मेसेज एखाद्या व्यक्तीने स्वतः लिहून पाठवलेले आहेत हे तुम्हाला त्या मेसेजकडे बघून समजू शकेल. आणि ह्या मागचं सगळ्यात महत्त्वाचं प्रयोजन दिसून येतं की वी एनकरेज यू टू थिंक बिफोर शेअरिंग मेसेजेस दॅट वेअर फॉरवर्डेड. कुठलाही फॉरवर्डेड मेसेज पुढे फॉरवर्ड करताना तुम्ही आधी विचार करावा असा ह्या मागचा उद्देश आहे. कोणतीही एखादी बातमी असेल किंवा कोणतीही पोस्ट असेल जी की फॉरवर्डेड आहे, तर तो मेसेज पुढे फॉरवर्ड करण्यापूर्वी खरंच त्यातली माहिती नक्की बरोबर आहे का, खरी आहे का याची पडताळणी करूनच नंतर तुम्ही तो मेसेज फॉरवर्ड करावा असा ह्या बदलामागचा उद्देश आहे. तर हे आहे सगळ्यात पहिलं फीचर जे व्हॉट्सॲपमध्ये नवीन अपडेट केलेलं आहे. त्यानंतर जर इकडे बघितलं तर अजून दोन बदल व्हॉट्सॲपमध्ये केलेले आहेत. इकडे त्याने दिलेलं आहे, टुडे वी आर लॉन्चिंग अ टेस्ट टू लिमिट फॉरवर्डिंग दॅट विल अप्लाय टू एव्हरी वन युझिंग व्हॉट्सॲप. इन इंडिया वेअर पीपल फॉरवर्ड मोर मेसेजेस, फोटोज अँड व्हिडिओज दॅन एनी अदर कंट्री इन द वर्ल्ड, वी विल ऑल्सो टेस्ट अ लोअर लिमिट ऑफ 5 चॅट्स ॲट वन्स अँड वी विल रिमूव द क्विक फॉरवर्ड बटन नेक्स्ट टू मीडिया मेसेजेस. म्हणजेच कोणताही मेसेज तुम्ही जेव्हा फॉरवर्ड करता तेव्हा ते फॉरवर्ड करण्याचं प्रमाण हे भारतामध्ये बाकी देशांच्या तुलनेने जास्त आढळून आलेलं आहे. त्यामुळे बाकी देशांमध्ये सध्या लिमिट केलेलं आहे की 20 चॅट्सना तुम्ही मेसेज फॉरवर्ड करू शकता, परंतु भारतामध्ये सध्या काही घडलेल्या घटना लक्षात घेता भारतामध्ये हे लिमिट 5 वरती आणण्यात आलेलं आहे. म्हणजे कोणताही मेसेज, मीडिया फाईल तुम्ही एका वेळेला जास्तीत जास्त 5 लोकांना फॉरवर्ड करू शकता, भले ते इंडिव्हिज्युअल चॅट्स असतील किंवा ग्रुप चॅट्स असतील. 5 जास्त ठिकाणी जर तुम्ही फॉरवर्ड करायचा प्रयत्न केला तर आता इथे तुम्हाला दिसतो आहे अशा प्रकारचा मेसेज आलेला दिसून येईल. त्यामुळे हा आहे दुसरा फरक. आणि तिसरं जर अपडेट इथे वाचलं असेल तर वी विल रिमूव्ह द क्विक फॉरवर्ड बटन नेक्स्ट टू मीडिया मेसेजेस. जर तुम्ही बघितलं असेल तर जेव्हा तुम्हाला एखादी इमेज किंवा ऑडिओ फाईल येते तेव्हा त्याच्या बाजूला क्विक फॉरवर्डसाठी अशा प्रकारचा एक आयकॉन तुम्ही बघितला असेल, तर हा आयकॉन यापुढे तुम्हाला दिसून येणार नाही. हे होतं तिसरं अपडेट. मेसेज फॉरवर्डिंग रिलेटेड हे दोन्ही बदल अजून बीटा टेस्टिंगसाठी अवेलेबल आहेत, त्यामुळे कदाचित तुम्हाला हे आत्ता दिसून येणार नाहीत. येत्या काही दिवसात तुम्ही तुमच्या व्हॉट्सॲपमध्ये हे चेंजेस बघू शकाल. तर व्हॉट्सॲपमध्ये मेसेज फॉरवर्डिंग रिलेटेड हे 3 अपडेट्स आपण बघितलेले आहेत की कोणताही मेसेज तुम्हाला जास्तीत जास्त 5 फॉरवर्ड करता येईल, मीडिया मेसेजेसच्या समोर क्विक फॉरवर्डचा ऑप्शन तुम्हाला दिसणार नाही, आणि तुम्हाला आलेला मेसेज हा जर कोणी फॉरवर्ड केलेला असेल तर त्या मेसेजच्या वरती फॉरवर्डेड असं लिहून येईल. यामध्ये एक गोष्ट अशी आहे की तुम्ही जर मेसेज कॉपी पेस्ट केलेला असेल
तर त्यावरती फॉरवर्डेड असं लिहून आलेलं तुम्हाला दिसणार नाही. त्यामुळे कुठलाही मेसेज विचार न करता लोकांना जेव्हा आपण बल्कमध्ये फॉरवर्ड करतो त्यावरती कुठेतरी कंट्रोल यावा असा ह्या मागचा उद्देश आहे. जर तुमच्याकडे लेटेस्ट व्हॉट्सअप व्हर्जन असेल तर हा बदल तुम्ही तुमच्या अप्लिकेशन मध्ये बघू शकता. तुमचं व्हॉट्सअप अपडेट करण्यासाठी प्ले स्टोर वरती जाऊन तिथे व्हॉट्सअप अप्लिकेशन ओपन करून नंतर अपडेट या बटन वरती क्लिक करून तुम्ही तुमचं व्हॉट्सअप अप्लिकेशन अपडेट करू शकता. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, उपयोगी वाटला असेल, तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, व्हिडिओ लाईक करा आणि ई साक्षर ह्या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.